नमस्कार, मी प्रवीण गांडुळे, डी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. प्रथम एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. पुरुषोत्तम बर्डेनंतर आता रवी पाटलांचेही जय सुशील कुमार. बनावट कॉलच्या आधारे मोबाईल धारकांची लूट सुरू. मोडणीमच्या कलाकारांची अकलूज लावणे स्पर्धेसाठी जोरदार तयारी. मंगळवेढा तालुका हगणदारी मुक्तीचे उद्दिष्ट पूर्ण, गटविकास अधिकारी आर जाधव. आणि कुर्डुवाडी भाजपच्या वतीने उद्योजक परिचय महिला मेळाव्याचे आयोजन. आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बर्डे भेटल्यामुळे गदारोळ सुरू असतानाच साहेब तुम्हीच लोकसभेसाठी म्हणत इंडीचे माजी आमदार रवी पाटील यांनी शिंदे यांना भेटून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी साकडे घातल्याने सबंध जिल्हाभर हा चर्चेचा विषय बनला आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांना शिवसेनेचे जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बर्डे भेटल्यामुळे गदारोळ सुरू असतानाच साहेब लोकसभेसाठी तुम्हीच म्हणत इंडीचे माजी आमदार रवी पाटील यांनीही शिंदे यांना भेटून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची विनंती केली. मुलीच्या आवाजात असलेला रेकॉर्ड कॉल मोबाईलवर ग्राहकांना ऐकून त्यांना फोन करण्यास सांगून त्यांची लूट सुरू असून सदरची लूट त्वरित बंद करण्यासाठी दूरसंचार विभागाने योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी मोबाईल धारकातून होत आहे. सध्या मंगळवेढ्यातील मोबाईल ग्राहकांना अनोळखी क्रमांकावरून फोन येऊ लागले असून फोनवर एक मुलगी बोलत असते आणि हॅलो, आपके आवाज सुनाई नाही दे रही है, प्लीज कॉल कीजिए, एवढं बोलून फोन कट केला जातो. समोरून मुलगी बोलते आणि काहीतरी महत्वाचे काम असेल म्हणून मोबाईल ग्राहक त्या क्रमांकाला फोन लावतात, परंतु हा कॉल साधारण नसून आपल्या मोबाईलमधून प्रति कॉल 15 ते 20 रुपये कट होत असल्याचे ग्राहकाच्या लक्षात बॅलन्स संपल्यानंतरच येते व नंतर आपली फसवणूक झाली असून तो आवाज त्या मुलीचा नसून मुलीच्या आवाजात रेकॉर्ड केलेली ध्वनिफीत वाजवून काही जण ग्राहकांची फसवणूक करून लूट करू लागल्याचा प्रकार समोर येत आहे. या बातमीपत्रामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही दिवसेंदिवस हा महोत्सवाला अतिशय मनापासून दाद देत आहात आणि आपलं नाव राज्यावर देशावरती कोरलं जावं या क्षेत्रामध्ये. अधिक चांगल्या पद्धतीनं हा महोत्सव तुमच्या पुढे आणण्याचं नियोजन आमच्या सगळ्या सहकार्यांचं आहे. खूप छान वाटतंय, जसं मी म्हटलं मी पहिल्यांदा पंढरपुरात आले आणि इतका छान ऑडियन्सचा रिस्पॉन्स बघून मला खूप छान वाटतंय. पुन्हा एकदा मी म्हणेन की खरंच मी खूप भारावून गेले आहे. पुन्हा एकदा हेच म्हणेन, पुणे मुंबईत पण असा कार्यक्रम होत नाही तो परिसरात, तर खरंच खूप सुंदर नियोजन आणि खूप चांगली संकल्पना, लई भारी संकल्पना आहे. आणि मी म्हणेन पुढचे 100 वर्ष काय 1000 वर्ष हा महोत्सव चालू राहो आणि दरवर्षी मला इथे यायला आवडेल आणि सगळ्या कलाकारांना शुभेच्छा द्यायला आवडेल. आणि खूप छान रसिक प्रेक्षक असतात पहिल्याच वेळी कळलं होतं आणि आजही तुमच्याकडनं तितका छान प्रतिसाद मिळेल आम्हाला सगळ्यांना अशी अपेक्षा आहे आणि अशी आशाही आहे. युवा प्रतिभा महोत्सव, युवा प्रतिभा महोत्सव, युवा प्रतिभा महोत्सव, हा युवा प्रतिभा महोत्सव, युवा प्रतिभा महोत्सव, युवा प्रतिभा महोत्सव, युवा प्रतिभा महोत्सव, हा युवा प्रतिभा महोत्सव. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. मोडणीम येथील कलाकारांची अकलूज येथील लावणी स्पर्धासाठी जोरदार तयारी चालू आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेसाठी 6 व 7 जानेवारी रोजी शंकरनगर येथील स्मृती भवनमध्ये होणार आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णा लावण यांच्याकडून.
मोडणीम येथील कलाकारांची अकलूज येथील लावणी स्पर्धेसाठी जोरदार तयारी चालू आहे. नटरंग कला केंद्रातील अकलूज स्पर्धेत कायम दबदबा राखला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील हगणदारी मुक्तीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया गट विकास अधिकारी जाधव यांच्याकडून. मंगळवेढा तालुक्यातील हगणदारी मुक्त उद्दिष्ट पूर्ण केल्याची माहिती गट विकास अधिकारी RR जाधव यांनी दिली. मी राजेंद्र कुमार रामलाल जाधव, गट विकास अधिकारी पंचायत समिती मंगळवेढा. सध्या 13/1/17 इथे कार्यरत असून पदभार या तालुक्याचा घेतलेला आहे व आज मितीस एक वर्ष पूर्ण होण्याचा कालावधी हा 12 जानेवारी 2018 होत आहे. सद्यस्थितीला या कालावधीमध्ये माझ्यासमोर फक्त सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा त्या तालुक्याचा होता की हगणदारी मुक्त करणे हा महत्त्वाचा विषय माझ्यापुढं एक जिद्दीनं उभा राहिलेला होता. सदरच्या कालावधीत हा कसा मी पूर्ण करायचं ह्याचं प्लॅनिंग करून माझ्या सर्व कर्मचारी, विस्तार अधिकारी, शाखाभियंता ह्या सर्वांना घेऊन सदरच्या कालावधीत म्हणजे मला जी दिलेली मुदत होती त्या मुदतीपूर्वी मी हे SBMचं काम म्हणजे हगणदारी मुक्तीचं काम पूर्ण केलेलं असून सध्या त्याचे 100% फोटो अपलोडचं पण काम केलेलं आहे. कोडवाडी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या उद्योजकता परिचय आणि निर्माण महिला मेळाव्यात स्वयंरोजगारासाठी व्यवसायाची सुरुवात ते यशस्वी उद्योजक कसे बनावे याची माहिती राष्ट्रीय प्रशिक्षक प्रबोधनचे मुख्याधिकारी शिवाजी पवार यांनी दिली. उद्योजकाचा प्रवास कसा असावा, व्यवसायाची सुरुवात ते यशस्वी उद्योजक कसे बनावे अशा नाना प्रकारची माहिती राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधनाचे मुख्याधिकारी शिवाजी पवार यांनी उपस्थित महिलांना दिली. महिलांसाठी वेगवेगळ्या व्यवसायावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपा तालुका अध्यक्ष संजय कोकरे उपस्थित होते. यावेळी डॉक्टर कैलास गोरे, संजय टोनपे, उमेश पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पारखे, हर्षदभाई वली महम्मद मुलानी, नीता खटके, संध्या कुंभोजकर आदी उपस्थित होते. पुन्हा एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. पुरुषोत्तम बर्डेनंतर आता रवी पाटलांचेही जय सुशील कुमार. बनावट कॉलच्या आधारे मोबाईल धारकांची लूट सुरू. मोडणीमच्या कलाकारांची अकलूज लावणी स्पर्धेसाठी जोरदार तयारी. मंगळवेढा तालुका हगणदारी मुक्तीचे उद्दिष्ट पूर्ण, गट विकास अधिकारी RR जाधव. आणि कुर्डुवाडी भाजपच्या वतीने उद्योजक परिचय महिला मेळाव्याचे आयोजन. हे होतं आमचं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. तोपर्यंत पाहत राहा D News. नमस्कार.